दिस इज सिक्स लेक्चर ऑफ टॉपिक प्लांट वाटर रिलेशन. टू डू डिस्कस नेक्स्ट थ्योरी कैपिलैरिटी थ्योरी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए फिजिकल फोर्स थ्योरी. कैपिलैरिटी थ्योरी लाच फिजिकल फोर्स थ्योरी असं म्हटलं जातं. खर तर आपण मुख्य आर्टिकल कोणतं पाहतो आहोत, ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. ह्यामध्ये अनेक थेरी आहेत, त्यातल्या तीन महत्वाच्या तुमच्या सिलेबसमध्ये घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली थेरी कालच्या लेक्चरला आपण पाहिली, रूट प्रेशर थेरी. त्यानंतरची दुसरी थेरी आज आता आपण पाहणार आहोत ती आहे कॅपिलॅरिटी थेरी. आणि तिसरी कोहेशन टेन्शन थेरी. ही हे आर्टिकल झाल्यानंतर आपण पुढं नेक्स्ट पाहणार आहोत. सो फोकस टुडेज सेकंड थेरी कॅपिलॅरिटी थेरी. खरं तर यातली कोणतीही थेरी दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी याच्यावरती आर्टिकल पडलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ राईट ए शॉर्ट नोट ऑन कॅपिलॅरिटी थेरी किंवा राईट लिमिटेशन्स और ऑब्जेक्शन ऑन कॅपिलॅरिटी थेरी असं कोणत्याही पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दोन मार्काला आर्टिकल असलं की कमीत कमी चार पॉइंट्स चार वेळी उत्तर व्यवस्थित येणं गरजेचं असतं. या ठिकाणी आपण मुद्दाम सहा पॉइंट्स घेतलेले आहेत जेणेकरून दोनची दोन मार्क्स तुम्हाला मिळावी. ही नोट्स आहेत असं म्हटलं तरी चालेल, जेणेकरून नेमकं काय उत्तर पत्रिकेत लिहिणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून आपण हे पॉइंट्स घेतलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स वी विल डिस्कस अबाउट कॅपिलॅरिटी थेरी. हियर ऍक्च्युली दिस थेरी पुट फोर्थ बाय सायंटिस्ट बोहेम इन 1863 साली बोहेम या शास्त्रज्ञांनी या थेरीवरती संशोधन केलं आणि आपली स्वतःची मत मांडली. त्यामध्ये पहिला मुद्दा कोणता आहे तर फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. जमिनीतलं जे पाणी आहे ते वनस्पतीच्या मुळामार्फत शोषण केलं जातं आणि ते वरती गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट दिशेनं विरुद्ध दिशेनं झाडाच्या फांद्यांना किंवा पानापर्यंत ते पाणी जातं. या संदर्भात संशोधन केलं आणि स्वतःचं मत मांडलं, त्यामधली ही दुसरी थेरी कॅपिलॅरिटी थेरी. आणि त्यामध्ये हे बोहेम हे शास्त्रज्ञ असं म्हणताय फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. जमिनीतलं पाणी वरती जाण्याचं हे मुख्य कारण आहे या पद्धतीनं या शास्त्रज्ञांचं हे मत आहे. म्हणजे नेमकं या शास्त्रज्ञाला काय म्हणायचंय पहा. पुढे त्यांनी एक एक्सपेरिमेंटचं उदाहरण दिले. विक डीप इन एन ऑइल लॅम्प शोज कॅपिलॅरिटी ड्यू टू व्हिच ऑइल इज राइज्ड अपवर्ड डायरेक्शन. जसं की आपण घरी किंवा पूर्वी अलीकडे सुद्धा अजून मधून आपण लाईट गेल्यानंतर एखादा दिवा लावतो किंवा पंती सुद्धा आपण लावत असतो, पंती किंवा दिव्याला वात असते, त्याच्या पंतीत किंवा दिव्यामध्ये ऑइल तेल सोडलेलं असतं, कापसाची किंवा दोऱ्याची ती वात असते, ती वात वरच्या दिशेनं असते, तेल खाली बुडालं असतं, पण तरी सुद्धा आपण ती पंती किंवा दिवा पेटवल्यानंतर त्यातलं तेल हळूहळू हळू वरती जातं आणि हळूहळू तेल संपत. याच तुम्हा विद्यार्थ्यांनी कधी ना कधी बारकाईनं निरीक्षण केलं असेल आणि जर केलं नसेल तर ते करावं म्हणजे तुम्हाला हा एक्सपेरिमेंट लक्षात येईल.
अगदी याच पद्धतीनं म्हणजे हेच उदाहरण दिलेलं आहे. विक डीप्ड इन अन ऑइल लॅम्प, तेलाचा दिवा, शोज कॅपिलॅरिटी ड्यू टू व्हिच ऑइल इज राइज्ड अपवर्ड. तेल खालच्या बाजूला असत, वातीच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू वरती 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 जात आणि पुढच्या टोकाला पेटलेली ती पंती किंवा दिवा असतो आणि हळूहळू तेल वरती जात, हळूहळू तेल संपत. सेम याच पद्धतीनं या ठिकाणी हे शास्त्रज्ञांचं मत आहे, जमिनीतलं पाणी हळूहळू वरच्या दिशेनं जात असतं, त्याला कारण फिजिकल फोर्स आणि डेड सेल्स. द कंडक्शन ऑफ वॉटर इन ए स्ट्रॉ डीप इन वॉटर, स्ट्रॉ म्हणजे पाईप, यु नो व्हेरी वेल, अशी छोटी स्ट्रॉ असते. नारळाचं पाणी पिण्यासाठी जी स्ट्रॉ वापरतो ती तशी स्ट्रॉ जर आपण पाण्यामध्ये डीप बुडवली तर काय होतं पण इज राइज्ड टू ए सर्टेन हाइट बिकॉज ऑफ कॅपिलॅरिटी. आपोआप बुडवल्यानंतर पाणी असं वरती 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 जात, म्हणजे आपण ते सक जरी नाही केलं तरी आपोआप स्ट्रॉ बुडवला की पाणी वरती 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 जात. हे एक दुसरं तुम्ही बारकाईने निरीक्षण करून पाहू शकता. कॅपिलॅरिटी इज बिकॉज ऑफ, मग असं का घडतं? तर मुख्य कारण काय? सरफेस टेन्शन अँड फोर्स कोहेशन, म्हणजे अट्रॅक्शन ऑफ सेम मॉलिक्युल्स, त्याला कोहेशन म्हटलं जातं, अँड अट्रॅक्शन ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स याला अडेशन असं म्हटलं जातं. म्हणजे प्रमुख कारण काय सांगितलं? कॅपिलॅरिटी इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन, फोर्स ऑफ कोहेशन अँड अडेशन. हे तीन प्रमुख कारण आहेत की ज्याच्यामुळे कॅपिलॅरिटी घडतंय किंवा फिजिकल फोर्स डेड सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅम्प असं म्हटलं तरी चालेल. आणि महत्वाचं झायलम वेसल, झायलम मध्ये जे काय छोट्या छोट्या पोकळे असतात, रिकाम्या जागा असतात, की ज्याला आपण झायलम वेसल असं म्हणतो, विथ इट्स ल्युमेन, आता म्हटल्याप्रमाणे झायलम मध्ये पोकळे असतात, रिकाम्या जागा असतात, त्याला ल्युमेन असं म्हटलं जातं, इज कंपेरेबल विथ स्ट्रॉ. स्ट्रॉ मध्ये जसं पाणी आपोआप वरती जाईल त्याच पद्धतीनं इथं तसं घडतं. झायलम मध्ये वेसल आहे की जे स्ट्रॉ सारखं कार्य करतं, आपोआप पाणी वरती येतं. या पद्धतीचं मत या बोहेमिया शास्त्रज्ञानं 1863 साली कॅपिलॅरिटी थेअरी किंवा फिजिकल फोर्स थेअरी यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. मग ही या शास्त्रज्ञाची मतं झाली. त्याच्यावरती इतर शास्त्रज्ञ प्रश्न विचारतात, शंका निरसन करून घेतात, आक्षेप काही नोंदवतात किंवा प्रत्येक थेअरीला काहीतरी लिमिटेशन असतात, ती सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही थेअरी पाहिल्यानंतर त्याची लिमिटेशन पाहणं गरजेचं आहे. देन ऑब्जेक्शन्स ऑर लिमिटेशन्स ऑफ कॅपिलॅरिटी थेअरी, कॅपिलॅरिटी थेअरी पाहिल्यानंतर त्याच्या ज्या काही मर्यादा असतील किंवा त्याच्यावर जे काही आक्षेप नोंदवले असतील ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. वी सी वन बाय वन, देर आर थ्री मोस्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन्स ऑर ऑब्जेक्शन्स ऑफ कॅपिलॅरिटी थेअरी. वी सी वन बाय वन. फर्स्ट, कॅपिलरी ट्यूब मस्ट बी कंटिन्युअसली, कॅपिलरी ट्यूब अशी कंटिन्युअस असणं गरजेचं आहे. अँड कम्प्लिटली हॉलो, पूर्णपणे पोकळ, फ्रॉम वन एंड टू द अदर, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कॅपिलरी ट्यूब पूर्णपणे पोकळ आणि कंटिन्युअस असणं गरजेचं आहे. बट झायलम शो क्लोज्ड एंड, पण झायलम मध्ये मात्र एक एंड क्लोज आहे आणि एक ओपन आहे,
लोअर एंड ऑफ कैपिलरी ट्यूब दैट इज झायलेम मस्ट बी इन डायरेक्ट कॉन्टैक्ट विथ सॉइल वॉटर. पा द लोअर एंड ऑफ द कैपिलरी ट्यूब म्हणजे कोण झायलेम मस्ट बी इन डायरेक्ट कॉन्टैक्ट विथ सॉइल वॉटर हे असणं गरजेचं आहे. आणि तिसरं ऍक्च्युअली नॅरोअर द कॅपिलरी ट्यूब जेवढी ट्यूब अशी कॅपिलरीची नॅरो असेल निमुळती असेल बारकी असेल ग्रेटर इज द हाईट टू व्हिच वॉटर कॉलम इज राइज्ड तेवढं पाणी वरती जाणार म्हणजे जेवढी निमुळती कॅपिलरी ट्यूब असेल त्याची पोकळी कमी असेल निमुळती असेल तेवढं पाणी वर जातं हा निसर्गाचा नियम आहे. बट टॉल ट्री शो झायलेम व्हेसल हॅव्हिंग वाइडर बोर पण ज्या मोठ्या वनस्पती एकदम मोठ्या वनस्पती त्यातल्या कॅपिलरी ट्यूबचं जर डायमीटर जर पाहिला तर त्या मोठ्या आहेत रुंद आहेत मग पाणी इतक्या उंच कसं काय जातो हे पद्धतीचं महत्वाचा आक्षेप या ठिकाणी शास्त्रज्ञांनी नोंदवलेलं आहे. अशा पद्धतीनं क्रॉस चेक सुद्धा होणं गरजेचं आहे. एखाद्या शास्त्रज्ञाने जरी त्याचं मत मांडलं असेल सिद्धांत मांडलेला असेल तरी त्याला तो एक्सपेरिमेंट प्रूव्ह करावा लागतो त्याच्यावरती चर्चा व्हावी लागते त्याच्यावरती आक्षेप घेतलेले समाधानकारक उत्तर द्यावे लागतात प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतं ते सुद्धा मान्य करावं लागतं. या पद्धतीच्या या थेरीज असतात त्यातल्या दोन थेरी पाहिल्या. द नेक्स्ट थर्ड थेरी कोहेशन टेन्शन थेरी यालाच ट्रान्सपिरेशन पुल थेरी असं म्हटलं जात. पुन्हा पहा थर्ड थेरी कोहेशन टेन्शन थेरी इट इज ऑल्सो टर्म एज ए ट्रान्सपिरेशन पुल थेरी ही तिसरी थेरी या ठिकाणी आपण पाहतो आहोत. याचे मुद्दाम फोर पॉइंट्स या ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला नोट्स असाव्यात आणि या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण ते समजून घ्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ दीज फोर पॉइंट्स वी डिस्कस इन व्हेरी ब्रीफली अबाउट कोहेशन टेन्शन थेरी. जर दोन मार्काला विचारलं तर एवढं लिहिणं अपेक्षित आहे. लिसन केअरफुली. इट वॉज पुट फोर्थ बाय सायंटिस्ट डिक्सन अँड जॉली 1894. डिक्सन अँड जॉली यांनी 1894 साली ही थेरी सर्वप्रथम मांडली. This theory is based upon two principles. या थेरी मध्ये दोन महत्वाची तत्व आहेत नियम आहेत किंवा सिद्धांत आहेत. ते दोन नियम किंवा तत्व कोणती तर पहिलं कोहेशन अँड अडेशन आणि दुसरं ट्रान्सपिरेशन पुल. या दोन नियमांच्या किंवा तत्वांच्या आधारे या शास्त्रज्ञांनी आपली थेरी मांडलेली आहे. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट कोहेशन अँड अडेशन. मगाशीच पाहिलंय आपण अट्रॅक्शन ऑफ सेम मॉलिक्यूल याला आपण कोहेशन असं म्हणतो आणि अट्रॅक्शन ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स याला आपण अडेशन असं म्हणतो हे पाहिलेलं आहेच. इथं पहा ए स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल. काय म्हणतोय पहा ए स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन खेचून येणं बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स कॉल्ड कोहेशन म्हणजे अगदी सेम मॉलिक्युल्स असतात म्हणून त्याला कोहेशन असं म्हटलंय. फाईन a strong force of attraction between water molecules and lignifer of lumen झालं वेसळ.
लिक्विफाइड म्हणजे झायलमची जी व्हेसल आहे पोकळी त्याची जी लुमेन आहे म्हणजे पूर्णपणे त्याची पोकळ नलिका जी असते त्याची जी कडा आहे ती कठीण असणं लाकडासारखी टणक असणं याला लिग्निफाइड असं म्हटलं जातं. लिग्निफाइड ऑफ ल्युमेन ऑफ झायलम व्हेसल इज कॉल्ड एज अडेसिव. हा कोहेशन आणि किंवा कोहेसिव्ह आणि अडेसिव्हचा हा फरक आहे हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. ड्यू टू कंबाइंड कोहेशिव अँड अडेसिव फोर्स हे दोन्ही फोर्स कंबाइंड घेतले एकत्रित केले तर काय होतंय एक कंटिन्युअस वॉटर कॉलम इज डेव्हलप. पूर्णपणे वॉटर जसा कॉलम डेव्हलप होतोय इन द झायलम राईट फ्रॉम रूट अगदी मुळापासून तयार होतोय. वॉटरचा असा पिलर किंवा कॉलमच तयार होतोय अगदी मुळापासून अप टू द टीप रिजन ऑफ प्लांट. अगदी ते जे काय झाड असेल त्याची वरची जी फांद्या किंवा पानं फळ फुलं असतील तिथपर्यंत वॉटरचा कॉलमच तयार होतो या पद्धतीचं या ठिकाणी सिद्धांत किंवा महत्व मांडलेलं आहे. देन ट्रान्सपिरेशन पूल यामध्ये हे शास्त्रज्ञ काय म्हणतात पा ड्यू टू कंटिन्युअस ट्रान्सपिरेशन सतत झाडामधलं पाण्याचं जर बाष्पीभवन झालं वॉटरचं इव्हॅपोरेशन झालं आणि सतत झालं तर काय होतंय पा ए ग्रेडियंट ऑफ सक्शन प्रेशर. सक्शन प्रेशर डेव्हलप होतो म्हणजे डीपीडी डेव्हलप होतो राईट फ्रॉम गार्ड सेल अप टू द झायलम इन द लीव. या ठिकाणी अगदी गार्ड सेल अप टू द झायलम इन द लीव इथपर्यंत डीपीडी किंवा सक्शन प्रेशर वेल डेव्हलप होतो त्याचा परिणाम असा होतो दिस विल क्रिएट टेन्शन इन झायलम आणि म्हणून झायलमच्या टिश्यू मध्ये टेन्शन क्रिएट होतं. सक्शन प्रेशर डेव्हलप होतो डीपीडी डेव्हलप होतो दस वॉटर इज पूर्ण अपवर्ड डायरेक्शन आणि म्हणून पाणी मुळा वाटेवरती वरती पानापर्यंत फांद्यापर्यंत शोषून घेतलं जातं पॅसिव्हली विदाउट युटिलायझेशन ऑफ एनर्जी. कोणत्याही प्रकारची एनर्जी खर्च करण्याची गरज भासत नाही पॅसिव्हली वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं कारण सक्शन प्रेशर क्रिएट होतोय डीपीडी डेव्हलप होतोय आपोआप पाणी वरती उचललं जातं झायलममध्ये तशा पद्धतीचा वॉटर कॉलम तयार होतोय. या पद्धतीने तर सांगितलेलं आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी अगदी निसर्ग नियमाच्या विरोधात. निसर्ग नियम काय गुरुत्वाकर्षण खालच्या दिशेनं असतं आणि पाणी वरच्या दिशेनं वरती वाहून नेलं जातं या पद्धतीनं आणि तेही विदाउट युटिलायझेशन ऑफ एनर्जी कोणत्याही प्रकारची एनर्जी न खर्च करता म्हणजे पॅसिव्हली पाण्याचा प्रवाह वरच्या दिशेनं जातो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं जातो. या पद्धतीनं डिक्सन आणि जॉली यांनी 1894 साली कोहेशन टेन्शन थेअरी मांडली ज्याला आपण ट्रान्सपिरेशन पूल थेअरी असं म्हणतो. ऍक्च्युली दिस थेअरी इज वाईडली ऍक्सेप्टेड. ही थेअरी बऱ्यापैकी सर्वमान्य असल्यासारखी थेअरी आहे. याच्यावरती सुद्धा लिमिटेशन्स आहेत ऑब्जेक्शन्स आहेत ते आपण आता पाहणार आहोतच पण तरी सुद्धा इतर थेअरीच्या तुलनेत ही थेअरी बऱ्यापैकी सर्वमान्य झाल्यासारखी आहे. सो द नेक्स्ट वी विल डिस्कस अबाउट लिमिटेशन्स ऑर ऑब्जेक्शन ऑन दिस थेअरी कोहेशन टेन्शन थेअरी. द नेक्स्ट ऑब्जेक्शन्स ऑर लिमिटेशन्स ऑफ ट्रान्सपिरेशन पूल थेअरी आपण जे आता ट्रान्सपिरेशन पूल थेअरी पाहिली त्याला जे काय ऑब्जेक्शन्स आलेत किंवा त्याला जे काय
लिमिटेशन ज्याला आपण मर्यादा म्हणतो त्या ज्या काय आहेत किंवा इतर शास्त्रज्ञांनी जी काही आक्षेप नोंदवले त्यांची मतं किंवा शंका निरसन करून घेण्यासाठी प्रश्न विचारले त्या संदर्भातले महत्त्वाचे हे चार पॉइंट्स आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट, फॉर ट्रान्सपिरेशन पूल टू ऑपरेट वॉटर कॉलम शुड बी अनब्रोकन अँड कंटिन्युअस. जो वॉटर कॉलम तयार होतो मुळापासून ते अगदी पानापर्यंत हा वॉटर कॉलम कंटिन्युअस असायला हवा. पण इथं काय होतंय मग, हाऊवेअर ड्यू टू टेम्परेचर फ्लक्च्युएशन ड्युरिंग डे अँड नाईट टाइम, दिवसा रात्री टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन होत, सूर्यकिरण कधी एकदम जोरात असतात कधी हलकी असतात कमी असतात मीडियम असतात, सूर्यप्रकाश कमी जास्त असतो त्यामुळे टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन होत, त्याचा परिणाम काय होतोय पहा, गॅस बबल्स मे एंटर इन टू वॉटर कॉलम, त्याच्यामध्ये गॅसचे बबल्स तयार होतात त्या वॉटर कॉलम मध्ये, त्यामुळे वॉटर कॉलम जो कंटिन्युअस असायला हवा तो मध्ये मध्ये बबल्स मुळे रिकाम्या जागा होतात ब्रेक होतो डिसकंटिन्युअस होतो. वॉटर कॉलम ब्रेकिंग द कंटिन्युटी हे अत्यंत महत्वाचं निरीक्षण आहे पहा. सेकंड, दिस मेकॅनिझम अज्यूम्स दॅट, हे मेकॅनिझम गृहित धरतंय ट्रॅचिल्स आर मोर इफिशियंट दॅन द वेसल, असं कन्फर्म गृहित धरून चालत नाही, उलट सुद्धा असू शकतो वेसल्स आर मोर इफिशियंट दॅन ट्रॅचिल्स किंवा बोथ आर इक्वल, दोन्ही इक्वल सुद्धा असू शकतात. 100% गृहित धरणं चुकीचं आहे. थर्ड, इफ प्लांट इज स्मियर्ड विथ वॅसलीन, जर प्लांटला जे छिद्र असतात पोअर्स असतात ज्याला आपण स्टोमॅटो म्हणूया त्याच्याद्वारे झाडाच्या बॉडीमध्ये जे काही पाणी असतं ते इव्हॅपोरेट होतं त्याचं बाष्पीभवन होतं, ते होऊ नये म्हणून जर त्याला वॅसलीन लावलं त्यामुळे त्याची छिद्र म्हणजे स्टोमॅटा मुजून जातील त्यामुळे बाष्पीभवनच होणार नाही, असं जर केलं इफ प्लांट इज स्मेअर्ड विथ वॅसलीन टू स्टॉप ट्रान्सपिरेशन इव्हन देन अ सेंट ऑफ सॅप अक्वस, तरी सुद्धा खाली जमिनीतून मुळावाटे बॉडीच्या सर्व झाडाच्या सर्व बॉडी पार्ट्सला पाणी पोहोचत असतच. हे अत्यंत महत्वाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं आहे पहा. अँड लास्ट, असेंट ऑफ सॅप म्हणजे पाण्याचं वहन अल्सो अकोर इन डेसिडियस प्लांट दॅट हॅव शेड ऑल देअर लीव्स, म्हणजे एखादं झाड आहे झाडाची पूर्ण पानं गळून गेलेले म्हणजे त्याचं फारसं ट्रान्सपिरेशन होणार नाही तरी सुद्धा मुळावाटे बॉडीच्या सर्व पार्टला फांद्यांना त्याच पद्धतीनं पाणी पोहोचत असतं, असेंट ऑफ सॅप होत असत. आणि म्हणून ट्रान्सपिरेशन पूल थेरीला सुद्धा मर्यादा आहेत लिमिटेशन आहेत किंवा त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन आहे पण तरी सुद्धा त्यातली त्यात ही थेरी वाईडली ऍक्सेप्ट केलेली आहे. अशा पद्धतीच्या तीन महत्वाच्या थेरी होत्या, त्यात आज आपण दोन पाहिल्या आणि कालच्या लेक्चरला एक पाहिली, या पद्धतीनं तीन थेरी आपण पाहिलेल्या आहेत. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.